मात्र रील्स तुमचे फार कमी आहेत का मी सांगते मी का सांगते कारण ना आमच्याकडे ज्या दिवशी माझे आणि कुणाचे सीन्स लागतात ना <laughs> त्या दिवशी इतके सीन्स असतात की आम्हाला मग त्या मधल्या <laughs> ब्रेक मध्ये ना एकमेकांना बघावंसही वाटत नाही <laughs> <laughs> तिथलं वेदर खूप आवडलंय मला नाशिक ॲज अ सिटी पण खूप आवडली आहे पण पर्सनली मला विचाराल तर मला मुंबई जास्त आवडते कारण की ती पुण्यापासून जवळ आहे आणि मी पुण्याला राहतो बाकी काही रिझन नाहीये मला मुंबई नाही <laughs> मी कधीच नाही करत असं अक्षयच करते ठीक आहे मी काहीच बोलणार नाही तुझ्या प्रश्नावर अक्षयाची स्टोरीज खूप छान असतात म्हणजे ती पुढे ना असं ते करणार म्हणजे मला असं वाटतंय की पुढे ते ऑडियन्सला आपण करणार नाही नसतं बघितलं अशी करते मला सेटवर कर बघितलं नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती मंडळ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सुंदर मनामध्ये भरलीच्या सेटवर आणि माझ्या बरोबर अर्थातच तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे देवा आणि लतिका आहेत हाय हॅलो मस्त खूप खूप आहे दोघांचाही कलाकृती म्हणाऱ्या आपण पहिल्यांदाच भेटलो आणि मी स्वतः इथे येण्यासाठी खूप उत्सुक होते मला भेटायचं होतं तुम्हाला कधीपासून सो <laughs> so, so, मस्त उन्हाळा आता संपत आलेला आहे आणि आपण छान कुल्फी खाल्ली आहे सो सेटवर साधारण हेच वातावरण असतं का काय कसं असतं शूटिंग कसं सुरू असतं सो खाण्यापिण्याच्या बाबतीत मी सांगते जे जेव्हा आमच्याकडे ऑल कॉम्बिनेशन सीन असतो ना की सगळे साधारण पाच सहा आर्टिस्ट पेक्षा जास्ती ज्या दिवशी असतील आल्या आल्या पहिला प्रश्न असतो आज काय मागवायचं हे ठरलेलं असतं पण जसं तू कुल्फीचं म्हणालीस मडमध्ये इकडे काही काही असे फिक्स्ड गोष्टी आहेत जे विकायला सेटवर येतात मग सकाळी इडलीवाला आणि समोसेवाला असतो मग तेव्हा एक राऊंड त्याचा होतो बऱ्याच जणांचा किंवा मग संध्याकाळी जसं मग दुपारच्या वेळी एक ताकवाले दादा आहेत ते घेतात मग तेव्हा सेटवर सगळ्यांच्या हातात ऑलमोस्ट सगळ्यांच्या हातात ताक असतं मग आता एक चार साडेचारच्या दरम्यान कुल्फीवाले दादा येतात सो कंटिन्युअस बरं प्रत्येक सिरियलमध्ये मध्ये ना ट्विस्ट अँड टर्न्स येतच असतात आणि तुमच्या सिरियलमध्ये मध्ये आजपर्यंत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आलेत आणि फक्त असतात लाईन कधीच असते आमच्याकडे आता सध्या जे काही चालू आहे त्याच्यावरती लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया येतात की आता पुढे काय होणार आहे किंवा आता पटकन दाखवा लोकांना धीर नाही आहे पण तुम्हाला मी मगाशी बघत होते की तू स्क्रिप्ट वाचत होतीस तुम्हाला नेक्स्ट सीन्सचं स्क्रिप्ट फार आधी माहिती असतं की पुढच्या दोन तीन दिवसात काय होणार आहे की तुम्हाला ऐकत्या वेळेसच काही तास आधी कळतं नाही नाही एक साधारण दोन ते तीन दिवस अगोदर आम्हाला पुढची जी काही ओव्हरऑल जनरल स्टोरी असते स्क्रीन प्ले असतो तो, तो आम्हाला पुढच्या दोन तीन दिवसांचा अलीकडे कळतो कित्येकदा असंही होतं की एखादं लिहिलं आहे स्क्रिप्ट आली आहे आज किंवा स्क्रीन प्ले आज आला आहे आणि आम्ही तो सीन उद्या शूट करणार आहोत पण उद्या जेव्हा शूट करायला जातो तेव्हा कळतं की अरे रात्रीतच काहीतरी स्टोरीमध्ये चेंज झालं आणि एक्झॅक्ट काहीतरी वेगळं आलं आहे सो हे कधीतरी होतं आणि मजा असते म्हणजे <laughs> करतो कित्येक स्टे, वेळा असंही होतं की आम्ही सेट लावून उभे आहोत आणि मग तेव्हा स्क्रिप्ट सगळ्यात मजा, मजा कधी असते माहितीये आमच्या एडी येणार ओ देवा सर चला ना रेडी होता मी लतिका चला रेडी होतो अरे पण कशासाठी येऊ ते तर सांग सीन आहे तुमचा कुठला सीन ना ते देतो ना सीन सीन लागला आता आता प्रिंट आता प्रिंट काढली आहे आता प्रिंट आऊट तुम्ही या ना फोनवरती पाठवता तुम्हाला तुम्ही या ना तुमच्यामध्ये साधारण जसं लोकांना एक उत्सुकता असते प्रेक्षकांना की आता पुढे काय घडणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये एक स्टोरी तयार झालेली असते ऑलरेडी की आता पुढे असं असं घडेल oh. तुमच्यामध्ये ज्या वेळेस असे काही टर्न्स येणार असतात तुमचे बिहाइंड द कॅमेरा तुमच्या काय स्टोरीज असतात किंवा अशी आत्तापर्यंतची कधी स्टोरी तुमची आहे का स्पेशल एखादी की जी तुम्ही इमॅजिन केली होती मी इमॅजिन केली असं नाही मी तर जे रायटरकडनं येतं ते समजा हा पुढे येतं पण अक्षयाची स्टोरीज खूप छान असतात म्हणजे ती पुढे ना असं ते करणार म्हणजे मला असं वाटतंय की पुढे ते ऑडियन्सला जस्टिफाय आपण करणार हा नाही नसत बघितलं अशी करते मला सेटवर बघितलं हा पण मला असं वाटतंय की हे लोकांना ते सांगणार असं कुठलाच मुद्दा नाही होणार जो असं ते नाही करणार सो आय थिंक या गोष्टी होणार तुझा ऐकायचं तुझं काय कोणता असा सीन होता की जो तू गेस आधीच केला होतास की पुढे घडणार आहे अच्छा अख्खीच स्टोरी स्क्रीन प्ले नाही <laughs> आता तीन वर्ष काम केल्यानंतर आमच्या रायटरचा पॅटर्न जो आहे तो माहिती आहे एक समजलेला असतो की आमच्या रायटर काही काही गोष्टी अशाच त्या तेव्हा सीन करताना असं वाटतं की अरे हे का लिहिलंय असं म्हणजे इसका क्या करणे का हे स्टेटमेंट का दिलंय त्याचा कॅरी फॉरवर्ड दीड महिन्यानंतर तुम्हाला मिळतो सो मी हे म्हणत असते कळ पण नाही ऑन द लाइटर नोट गौरी आणि मी आम्ही जे काय असे मनाच्या ज्या काय आमच्याकडे स्क्रीन प्ले मना स्क्रीन प्ले मनामनाचे नावाची आम्ही सिरीज काढणार आहोत ज्यात आम्ही फक्त वेगवेगळ्या तऱ्हेचे स्क्रीन आणि आम्ही खूप इच्छेने आमच्या क्रिएटिव्हकडे कडे जातो सुद्धा की ऐक ना आपण ना पुढे ह्याच्यावर खेळू शकतो ग म्हणजे आता विचार कर ना सुरूचा जर नवरा आणला तर मग सुरूच्या नवऱ्याबरोबर आपण हे हे करू शकतो किंवा आता आशू आशू शेतात जातो मग हेमा त्याच्याशी ह्याच्यावरून भांडते मग हेमा हे आणि असं नाही की फक्त आमच्या कॅरेक्टरसाठी आम्ही सगळ्यांसाठी असं रिथो आणि आमची क्रिएटिव्ह अशी असते मग एका पणला तर तिला कळलंय की ह्या पोरी काही थांबणाऱ्यातल्या नाही आहे मग आम्ही मग ती आम्हाला सांगते बरं एक काम कर तुला हे लिहून मला पाठव मी पुढे चॅनलला फॉरवर्ड करते आम्ही तिला लिहून का म्हणजे आम्ही हे करतो की आम्ही खूप मनापासून आम्हाला वाटतं की यार हे आपलं ते कुठला तरी छुपा गेल्या जन्मातला कोणतरी रायटर असतो किंवा तो एक प्रत्येक बायका ज्या सिरियल बघतात किंवा आम्ही करतो एक ते येतच आपोआप की हे पुढे हो हे झालं तर तर आम्ही अगेन आम्हाला माहिती असतं आमचं म्हणणं काही ते कितपत जाणार नाही जाणार वी डोंट नो माझ्या मेकअप रूम मध्ये कोणीच नसतं त्यामुळे मी काही क्रिएटिव्ह त्याचा काही संबंध नाही स्क्रिप्ट आली मस्त वाचायची बाटांतर करायचं सेटरो जायचं पुढे काय येईल ते पुढे बघितलं जाईल मगाशी बघत होते अक्षयने ना स्क्रिप्ट मध्ये काही तिला वाटले दोन शब्द तिने चेंजेस केले पण कधी तुमच्या दोघांचं असं झालंय की एखादं ऑन द स्पॉट वेगळंच वाक्य घेतलं किंवा चेंज केलं कधीच नाही कधीच नाही करत करते ठीक आहे ठीक आहे मी काहीच बोलणार नाही इथलंच काहीच बोलायचं नाही मी उत्तरावर आणि प्रश्नावर आता असं आहे की मी थिएटर गेलेला माणूस आहे mm. खूप वेळा अशा आमच्या थिएटर करताना अशा गोष्टी व्हायच्या की आता इम्प्रोव्हाइज करायला लागायचं ऑन द स्पॉट तर ती सवय इथे कॅरी फॉरवर्ड झाली आहे पण विषयाला धरूनच बोलायचं आता ऑबियसली समजा आता फुटेज पाहिजे असतं सिरियलमध्ये फुटेज पाहिजे आणि त्या विषयाला धरून जर काही गोष्टी मला बोलता आल्या त्याच फ्लोमध्ये काही न तोडता तर मी ते बोलतो आणि घेतो जे नॅचरल हा 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 तू जे मग अशी बोललास की तू करतच नाही त्याच्यावर ते सारकॅस्टिक होत ते सारकॅस्टिक होत आय थिंक एडिशन इम्प्रोव्हायझेशन वर्किंग बेसिकली आम्ही सगळेच करतो आमच्या आमच्या कॅरेक्टरला धरून जे काही असेल ते आणि करतो बिकॉज आता करतो आम्ही आय डोंट वॉन्ट टू मला उगाच वाढवायचा नाहीये प्रश्न बट करतो सगळेच करतो तुमचा हा जो मला ऑफस्क्रीन बॉन्ड दिसतो तो इतका भारी आहे पण ज्या वेळेस ना त्याची एंट्री झाली होती त्यावेळेस लोकांच्या अनेक म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया असेल पॉझिटिव्ह असते नेगेटिव्ह असते दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असतील पण तुमची पहिली भेट कशी होती किंवा आता एक मागे वळून बघताना असं एकमेकांबद्दल कारण की पहिल्यांदा भेटलो तेव्हा बाबा एक साधारण आपण डोक्यात एक थोडं तो हा असा असेल किंवा ती अशी असेल काही विचार केलेला हां सो मला अजूनही आठवते की मला त्या दिवशी ना माझी सुट्टी होती म्हणजे सुट्टी नव्हती मला अचानक सुट्टी मिळाली मी हाफ डे घेतला होता कारण मला जायचं होतं हैदराबादला एका शूटसाठी mm. सो मी हाफ डे घेतला होता आणि मला सांगितलं की उद्या शूट नाही आहे सो मी एकदम रिलॅक्स्ड मोडमध्ये गेले की व्हेरी गुड मी आरामात घरी बसून मी जरा एक स्वतः स्वतःचं हे mm. करून मग मी जाईन डिरेक्टली एअरपोर्टला जाईन मला रात्री सॉरी मला रात्री फोन आला की उद्या तुझी लुक टेस्ट होणार आहे आणि मॉकशूट आपण रेक आ, हे करणार आहोत एक छोटंसं अदिरा आणि नवीन बरोबर, आणि हे, हे सगळं लिपच्या अ अलीकडे की जेव्हा देवा आणि अदिरा दोघांचं हे चालू होतं आणि मी फुल ह्याच्यात गेले म्हटलं ओके आणि माझ्या लुक टेस्टमध्येच वेळ गेला त्यात दोन लहान मुली आणि तोपर्यंत आणि मी बेसिकली घाईच होते hmm. की हे कधी होणार काय होणार आणि मला खूप नंतर कळलं की हा ऑलरेडी येऊन बसला होता आणि त्याला असं जरा फॉर्मल्समध्ये तो होता सो मला वाट म्हणतो बिग पीपल्स असतात ना की मी माझ्या माझ्यात बसणार आणि एक हां असाच झोन वाटला होता म्हणून मी मी मोजकंच बोलले आमचं आमचं आम्ही केलं आणि चांगलं झालं होतं आमचं ॲक्च्युली जे आम्ही ऑडिशन जो एकत्र सीन जो आम्ही केला होता चांगला पण माझं बेसिक तेव्हा हेच होतं की पटापट करायचं आहे त्यामुळे हा वेळ घालवणारा नसू दे पटकन होऊ दे आमचं त्यामुळे हा मी आणि अदिरा आम्ही तिघंही सेम डेला भेटलो आहे एकमेकांना सो तेव्हा पण पहिल्या दिवसाचे आहे गेस कोणीतरी अदिराच्या बाबांनी वाटतं आमचे तेव्हा फोटो पण काढले होते काही आणि We जेन्युनली मी सिरियल पाहत नव्हतो ही okay. हा मी ऑडिशन्स द्यायच्या याच्यामध्ये होतो माझा वेगळा स्ट्रगल झालो होता पण मला माहिती होती की अशी एक सिरियल आहे जी खूप चांगली त्याला टी आर पी आणि किंवा खूप गाजलेली एक सिरियल आहे कधीच नव्हतं वाटलं मला की मी पुढे <laughs> जाऊन याचा पार्ट होऊ शकतो म्हणजे काय म्हणतात एका चालू सीडचा चालू सिरियलचा <laughs> सीडचा हा सिरियलचा लीड ना चालू सीड तर चालू सिरियलचा लीड बदलून असं माझ्या डोक्यात कधी आलं पण नाही ना मी नव्या सिरियलची फक्त लीडची ऑडिशन देत होतो आणि आतापर्यंत इनफॅक्ट मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हापर्यंत मला माहीत नव्हतं की हे सुंदराचं ऑडिशन आहे मला वाटलं आमच्याच प्रोडक्शनचं एक नवीन कोणी कुठली तरी सिरियल येते त्याचं ऑडिशन आहे मग आमच्या क्रिएटिव्हने सांगितलं आम्हाला की अरे नाही हे सुंदरासाठीच ऑडिशन आहे वगैरे वगैरे आणि म्हटलं बरं पण त्याने तेव्हा काही काय म्हणतात त्याला ध्यानी मनीचा नाही विषय तेव्हा काम पाहिजे होतं तेव्हा असंच नव्हतं काही की नाही नाही असं कसं नवीन सिरियल पाहिजे किंवा काय तेव्हा आपण इतकं आजपर्यंत आपण जे केलंय आता ते आपल्या समोर एक अपॉर्च्युनिटी आहे चांगल्या सिरियलचं पाठ होण्याची काम पाहिजे होतं आणि मग ठीक आहे आली आता मग माझ्या डोक्यात चक्रही सुरू होतं हिला आपण टी व्हीत बघितलंय <laughs> ही काय माहिती रिअल लाईफमध्ये कशी असेल पण रिअल लाईफ म्हणजे आमचं ते जसं अक्षय म्हणाले की पहिल्या वेळेस भेटलो आमचं इम्प्रोवायझेशनच झालं वेळेस पण एक आम्ही दोन तीन टॉपिक डिस्कस केलं त्याप्रमाणे टेस्ट झाली आमची एक फॉर्मल लुक टेस्ट ती mm. चॅनलला पाठवली गेली आणि खूप फ्रेंडली एन्व्हायरमेंट होतं हा पहिल्या पासन म्हणजे असं कुठे नाही झालं की तर नवीन तर रिस्ट्रिक्टिव्ह जरा बिहेवियर आणि असं कुठे नव्हतं आणि म्हणून तो, तो लोकांना आवडतो पण तू आता नाशिकचा उल्लेख केलास नाशिक मधून आता इथे एवढ्या उकाळ्यामध्ये मुंबईत आल्यानंतर इथे शूट झाल्यानंतर एक काय सगळ्यात मोठा फरक काय जाणवतोय वेदर सोडून काय काय मिस करताय नाशिक बद्दल ह्याचं कारण ह्याचं छोट उत्तर असणार आहे नाही मला नाशिक ॲज अ सिटी खूप आवड आवडली आहे अदर मी तीन साडेतीन महिने ऑन द ट्रॉट कधी राहिलो नाही नाशिकमध्ये तिथलं वेदर खूप आवडलं आहे मला नाशिक ॲज अ सिटी पण खूप आवडली आहे पण पर्सनली मला विचाराल तर मला मुंबई जास्त आवडते कारण की ती पुण्यापासून जवळ आहे आणि मी पुण्याला राहतो बाकी काही रिजन नाही आहे मला मुंबई नाही आव कट करा आहे <laughs> 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 मुंबईचं नाही मला मुंबईचं वेदर वगैरे मेबी सूट होत नाही मला अजून काही नाही पण ही कर्मभूमीच आहे आणि त्याच्यामुळे आता इथे राहणारच मी हा आवडते मला तर काही नाही हा ते सेम बघ आणि काय झालं मी तसं यांच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी काळात तिकडे राहिलो नाशिकमध्ये त्यामुळं जेवढं यांचं बॉन्डिंग असेल नाशिक सोबत आणि लोकांसोबत तेवढं ते माझं व्हायच्या आधीच आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मग छान वाटलं मला मुंबईला आल्यानंतर कि आता पुणे जवळ आहे सकाळी ला तू आलास तू गेला होतास का कल नहीं नहीं। माला माला था था काल पुण्याला नाही मला मला खरंच आज असं वाटलं होतं की कारण काल कुणाचं सा किती साडे सात ला पॅकअप झालं असेल साडेसात आठ ला काल <laughs> सकाळी सातची शिफ्ट होती सो आय थिंक आठ वाजता कुणालचं पॅकअप झालं होतं आणि आज त्याचा उशिराचा कॉल टाईम होता, होता। मला माहित हो हो तो जाऊ शकतो अगं मला खरंच आज वाटलं होतं की अच्छा आज दुपारचं म्हणजे कुणाला गेला होता का काल मुंबईला ला पॅकअप जरी झालं रात्री मी तो रात्री निघतो पुण्याला इथूनच मी अडीच लागेल पोहोचणार माझ्या घरी उठणार कॉफी घेणार मस्त कोणीच नाही राहत बाय पुण्याला नु पुण्याला कोणीच नाही राहत सगळे औरंगाबादला राहत म्हणजे छत्रपती संभाजीनगरला राहतात पुण्याला मी मस्त मजा करतो आयुष्यात मित्र वगैरे असतात मस्त एक दिवस मिळतो मला आणि छान मजा येते म्हणजे खरंच येस इकडे आता डेफिनेटली येस मला मी अजूनही हेच म्हणेन की नाशिक सारख्या शहरात अडीच वर्ष घालवल्यानंतर मी मुंबईचीच आहे बॉर्न अँड ब्रॉटअप पण एनी डे मी वेदरसाठी प्लस फाईव्ह देईन मुंबईपेक्षा नाशिकला इवन सुद्धा mm. मला नाशिकमध्ये बेटर वाटते कारण का वारा असतो इथे एकतर आम्ही समुद्राच्या जवळ आहोत त्यामुळे वारा पण असा थोडा दमट असतो थो। वातावरण पण थोडं दमट थो। असतं आमचं ना कुठेच आम्हाला काहीच आयडिया नव्हती की आम्ही मुंबईला शिफ्ट होणार याची पण एक मधला काळ होता जिथे आम्ही सगळेच सेटवर असे होतो की यार आता मुंबईला जायचं आहे मुंबईला न्या घरची खूप आठवण आहे मुंबईला न्या मुंबईला ना आणि ते काही झालंच नाही आणि खूप महिन्यांनंतर जेव्हा आम्हाला खरंच कळलं की आता आपण मुंबईला जाणार आहोत तेव्हा माझं असं झालं आता आपल्याला म्हणजे नाशिक सोडायला पाहिजे मी ते मला त्याचे विड्रॉवल सिमटम्स असतात ना होऊ लागलं होतं सोडायचं मी इत, माझी इतकी अटॅचमेंट झाली होती नाशिकमध्ये आणि इतकं की म्हणजे मी आम्ही नाशिकमध्ये घर घेतलं मी तिकडे त्यामुळे एक स्वतःची एक स्पेस झाली होती किंवा आम्ही जिथे शूट करायचो ते दोन्ही फॅमिलीज इतके आपुलकीने आप सगळं करायचं आहे ना की शूटमुळे पहिल्या वर्षीसुद्धा मला आम्हाला एकही सण मिळाला नव्हता आम्ही शूट करत होतो प्रत्येक सणाच्या दिवशी तेव्हा काकूंनी अगदी गणपतीत मोदक दिले मग गुढीपाडव्याच्या दिवशी होळीच्या वेळी त्यांनी कटाची आमटी पुरणपोळी झालं कधीही भूक लागली की कधीही जा काकू भूक लागली आहे मग काकू पोळी अगदीच काही नाही तर पोळी आणि लोणचं देतील चहा पोळी देतील तर एक माणसांशी खूप अटॅचमेंट झाली होती खूपच म्हणजे आणि नाशिकची माणसं सुद्धा खूपच चांगली म्हणजे त्यांनी खूप खूप हेल्प केली आहे प्रत्येक गोष्टीसाठी मला की अगदी माझे एक ठरलेले एक रिक्षावाले दादा होते मी कधी मुंबईवरून बसने आले की तीन साडेतीनला ती बस पोचणार असायची की, की मी त्यांना सांगायचं की शांभाऊ मीना मला तीन साडेतीन होणार आहेत ते शार्प तीन साडेतीन वाजता ते तिकडे द्वारकेला एक बस स्टेश स्टॉप बस आहे तिथे येऊन ते, ते थांबणार ते कधी वेळ काय कोणीच नाही त्यामुळे सगळ्या माणसांनी ॲक्च्युली माझ्यासाठी नाशिक जास्ती स्पेशल केलं आहे आणि मी खूप मिस करते तिथल्या माणसांना तिथल्या प्राण्यांना खूप मिस करते गाई म्हशी शेत होतं कुत्रे मांजरी सगळंच जे होतं पण मुंबईत येण्याचं माझ्यासाठी म्हणजे द बेस्ट पार्टीस्ट की मला घरी जाता येतं घरच्यांबरोबर टाईम मिळतो पण जे काय ठाणामड माझं ट्रॅव्हलिंग होतं त्यात म्हणजे आता एका पॉईंटला माझी आई अशी होती की अगं आता असं वाटतं की तू नाशिकला होती तेच बरं आहे निदान दोन दिवस तू या घरी वेळ काढावा म्हणून यायची आणि मग घरीच असायची पण ठीक आहे पार्ट अँड पार्सल ऑफ वर्क एव्हरीथिंग हॅज इट्स काय म्हणतो प्रोज अँड कॉन्स सो ठीक आहे सोशल मीडियावरती तर तुम्ही दोघं जण ऍक्टिव्ह असता म्हणजे <laughs> अक्षयाची रील्स तर मी बघत असतो पण सगळ्यांचा असा प्रश्न आहे की तुमच्या दोघांचं एकत्र रील कधी बघायला मिळणार का एकत्र रील्स तुमची फार कमी आहेत दोघांची मी, so, मी का सांगते कारण ना आमच्याकडे ज्या दिवशी माझे आणि कुणाचे सीन्स लागतात ना <laughs> त्या दिवशी इतके सीन्स असतात की आम्हाला मग त्या मधल्या ब्रेकमध्ये ना एकमेकांना बघावंसही वाटत नाही की बास <laughs> की बास आता नाही म्हणजे हे एक कारण हे असं मजेशीर कारण झालं बट दुसरं रिझन बी की खूप सीन्स असतात वेळ मिळत नाही ठरवतो खूप आम्ही मग मोस्ट ऑफ द टाइम आता आता तरी मे बी होपफुली ते तसं होणार नाही पण माझं ठाण्यामधच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये ना माझं रोज तीन साडेतीन तास जायचे मग मा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला मी झोपलेले असायचं अगं त्यामुळे मग माझं असं असायचं असा असा की नथिंग अबाव माय स्लीप मला झोपू द्या मग करूया पण आता करू शकतो रील बद्दल दोन चार लोकांकडून आता काय बाकीच्या इंटरव्ह्यूज मधन पण हेच रील होत नाही पण आम्ही करतो आम्ही तसे एकत्र खूप टाकूया सध्याचा जो ट्रॅक चालू आहे सिरियल मध्ये की आता देवाला फायनली कोणाला तरी काहीतरी सांगायचं की नकार द्यायचा आहे पण आता ते एक काय म्हणजे आता तुला ज्यावेळेस सीन कळला त्यावेळेस तुझं एक साधारण काय ते प्रिपरेशन तू त्या सीन साठी काय केलं की आता सांगून टाकायचं का ते करायचं आता मी ठरवलं त्याने काहीच होऊ शकत नाही मी फक्त इम्प्रोव्हाइस करू शकतो कथानक बदलू शकत नाही मी <laughs> हे पण मला इंटरेस्टिंग ट्रॅक वाटतो हा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर नाही सुंदरामध्ये इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालूच असतात पण त्यातला हा एक वन ऑफ द चांगला इंटरेस्टिंग अजून एक किंवा जास्त इंटरेस्टिंग ट्रॅक वाटला मला की ज्या गोष्टीसाठी लोक आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट झाल्यानंतर सखी नावाची कोणीतरी व्यक्ती आली आयुष्यात आणि मग ते कन्फ्युजन वगैरे झालं आणि आता असं आहे की बाबा आमची लती देवी ती म्हणते कोणाला हर्ट नाही करायचं हर्ट न करता सगळे करा आणि देवा असं आहे की यार फाटावर मारतो मी सगळ्यांना पण आता काय दोघांमधच्या मत, मधला का कुठेतरी मिड ग्राउंड किंवा मिड पॉईंट मध्य साधून काहीतरी गोष्टी कराव्या का लागतील पण याच्यामध्ये तुमची कुठ तुमची एंटरटेनमेंट कुठे चुकणार नाही याचं आम्ही याची खात्री म्हणजे आम्ही रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा